आगमन होतोय, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. गतवर्षी ते या स्पर्धेमध्ये दाखल झाले नव्हते, परंतु या वर्षी त्यांनी मात्र निश्चितच विनंती करतोय की आपण मंचावरती यायचंय. मॅचला सुरुवात होते, गणपती बाप्पा मौर्य म्हणत या स्पर्धेचा आपण शुभारंभ करूया. हॅलो, तर प्रथमतः सर्वांना नमस्कार. आणि दुसऱ्या रजनीमधील हा पहिला उद्घाटनीय सामना आपल्या समोर येतोय. दुसऱ्या रात्रीतील कर्जत दहिवली आणि चिंचवली या दोन संघादरम्यान ही लढत असेल. नाणेफेकीचा कौल जिंकून कर्जत दहिवली संघाने निर्णय स्वीकारलाय क्षेत्ररक्षण करण्याचं आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ते मात्र चिंचवली संघाला पहिल्या षटकाचा खेळ असे, पहिल्या षटकासाठी गोलंदाजी माकवरती तयार होतोय. तो मात्र दहिवली संघाकडून हेमंत लेफ्ट आर्म राउंड द विकेट न, यावेळी चेंडू ऑफ स्टिकच्या थोडासा बाजूने डावकुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक रेंजला असल्यामुळे हा उजव्या स्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू अतिरिक्त स्वरूपाची ही धाव आणि धावसंख्येचा इथे श्रीगणेश होतोय. तो मात्र बॅटिंग करत असलेल्या चिंचवली संघाचा स्ट्राईक रेंजचा फलंदाज आहे. तो मात्र मिनार बघत त्यानंतर नॉन स्ट्राईक रेंजला खेळतोय. तो मात्र केदार तर पहिला बॉल इथे मात्र स्वेअर फेकण्यात आला. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. एकही चेंडू न फेकला असताना एक अवांतर चेंडूचे आतापर्यंत फेक झाले. यावेळी शॉर्टपिच होता उजव्या एसटीच्या, पुन्हा एकदा बाजूने हा चेंडू जातोय. दिशेपासून तोर असा वर करतोय गोलंदाज आणि हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे वाईड आतला जातोय. आणि या दोन वाईडच्या नंतर टीमची धावसंख्या आहे ती मात्र बिनबाद दोन धावा स्कोर कार्डवरती आलेल्या तमाम क्रिकेट वेड्या प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं आरकेजेके चषक 2019 मध्ये सहर्ष स्वागत. डावकुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक रेंज वरती चिंचवली संघाकडून, तो मात्र मिनार बघत ऑफ साइडला होता. लेग साइडला कन्वर्ट करतोय चेंडू. चेंडू जाणार तो मात्र अगदी एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन बॉर्डर लाईनच्या वरतून. 6 धावांसाठी हा पहिला षटकार आणि एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती मात्र चिंचवली संघासाठी. एक खूप चांगली सुरुवात ती मात्र बॅटिंग करत असलेली चिंचवली संघासाठी. पहिले दोन चेंडू स्वेअर फेकल्यानंतर गोलंदाजाने हा चेंडू गुड लेंथ वरती फेकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा चेंडू मात्र ओव्हर पिच गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजानं आणि बॅट वरती चांगल्या प्रकारे चेंडू आला. त्यानंतर षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला षटकार आजच्या रात्रीतील पाहायला मिळतोय. तो मात्र मिनारच्या बॅट मधून चेंडू संपला आतापर्यंत 1 आणि टीमची धावसंख्या ती मात्र 8 धावा स्कोर कार्डवर. तर मी जयशंकर क्रिकेट संघ चांदईचे सर्व सहकारी तसेच स्वयंसेवकांना विनंती करतोय की आपण बॉर्डरलाईन वरती जायचे. तर पहिल्याच चेंडूवरती मात्र षटकारानं स्वागत केलं जाते. गोलंदाजाचं पॉवर प्लेचा षटक इथे मात्र चालू आहे. दोन क्षेत्ररक्षक 30 yard सर्कलच्या बाहेर, एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला तैनात केलाय. यावेळी पुन्हा एकदा ओव्हर पिच लॉफ केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनतो या चेंडूवरती. चेंडू गेला तो मात्र सीमा रेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार, दुसरा सलग षटकार इथे मात्र पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 2 चेंडू संपल्यानंतर 14 या धावसंख्येवरती. अगदी असं वाटतंय की घरूनच सेट होऊन आलाय की काय. तो मात्र मिनार बघत हा फलंदाज आणि बॅक टू बॅक 2 षटकार इथे लगावतोय. तर 2 षटकार इथे मात्र सलग लगावले. फलंदाज मिनार बघत ना आणि टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. अगदी ज्यांच्याकडे क्रिकेटचा खूप सारा अनुभव आहे ते हेमंत यांच्या विरुद्धमध्ये लगावलेले 2 षटकार. यावेळी हा चेंडू ऑफ साईडला फेकला जातोय. पडल्यानंतर चेंडूनं थोडासा काटा बदलला, चेंडू बाहेर निघाला फलंदाजाला. हा चेंडू मात्र समजत नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगत होती आणि कमबॅक करतोय तो मात्र गोलंदाज. आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर 3 चेंडू आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये संपलेत. ज्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा यायला पाहिजे होत्या त्या धावा मात्र अगदी 3 चेंडूंमध्ये झाल्यात. 3 चेंडू संपलेत, 14 धावा स्कोर काढला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी हा चेंडू बॅटची काडा घेतली, हवेमध्ये विसावतोय. एक्साइटिंग पॉवर, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आले होते. जजमेंट कलेक्शन मात्र थोडंसं चुकीचं. जेल इथे सोडली आणि जेलचं रूपांतर होतंय ते मात्र एका धावेमध्ये. आणि या सिंगलच्या सहाय्यानं दाफळक एकेरी धावसंख्येने पुढे सरसावेल. दाफळक जाऊन पोहोचतंय ते मात्र आतापर्यंत 15 या धावसंख्येवरती.
मिनार बघत खेळतोय. चार चेंडूंमध्ये तब्बल वैयक्तिक 13 धावसंख्येवरती आणि अवघ्या दोन वाईटच्या ज्या अतिरिक्त धावा आल्यात. स्कोरच्या भूमिकेमध्ये माझ्या समवेत प्रशांत भोईर, याचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. आणि मैदानाच्या दिशेने वळूया जिथे मात्र पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकामधील चेंडू संपले असताना 4 आणि धावफडक येते मात्र आतापर्यंत 15 धावा. हा बॉल ऑफ साइडला अगदी कव्हर ड्राइव्ह केला जातोय. कव्हर आणि पॉइंटच्या मधीतून चेंडू निघून गेला तो मात्र स्वीपर कव्हरला. 4 धावांसाठी हा देखील एक चौकार इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि केदार भगत सुद्धा आता एक्सलेटर वरती दाब देत असताना आणि वेगानं मात्र धावफलक पुढे सरसावेल. 19 धावांवरती जाऊन पोहोचलाय तो मात्र चिंचवली संघ. 5 चेंडू संपले असताना 5 षटकांचा हा सामना. पहिला पॉवर प्लेचा षटक चालू आणि पॉवर प्लेचा मात्र पुरेपूर वापर करतोयत. हे दोन्ही फलंदाज सलामीला जात असताना केदार आणि मिनार खूप चांगला वापर पॉवर प्लेचा करतायत. तब्बल 19 धावा 5 चेंडूंमध्ये. इथे स्विच इट केला जातोय चेंडू मात्र पॉइंट आणि फर्स्ट स्लिपच्या मधीतून थर्डमॅन रिझन बॉर्डरलाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे पाहायला मिळाला. किती टायमिंग या बॅट्समनकडे पाहायला मिळतोय आणि वेग खूप होता जास्त या चेंडूवरती आणि त्याचाच फायदा घेतला फलंदाजानं आणि हा चौकार इथे निश्चित करतोय. आणि चौकारानं मात्र पंचांचा षटक संपल्याचा इशारा आला आणि पहिल्या सत्रामधील हा पहिला पॉवर प्लेचा षटक संपतोय. आणि पहिला षटक संपल्यानंतर आपण स्कोर कार्डवरती धावा पाहू शकता. ते मात्र तब्बल धावसंख्या 23 रन्स ऑन बोर्ड. 23 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 23 धावा धावफळकावरती. आता मात्र बॉलिंग पॉवर प्लेचा हा षटक असेल जिथे 3 क्षेत्ररक्षक 30-yard सर्कलच्या बाहेर जातील. 1 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी वाढ करण्यात येईल या क्षेत्र या षटकामध्ये. कशा प्रकारे मात्र आता क्षेत्ररक्षण सजवलं जाणार ज्या धावांवरती रोक लावण्याचा प्रयत्न खूप सारा होईल या षटकामध्ये. कर्णधार आता मात्र कोणाच्या हातामध्ये हा षटक सोपवणार आणि षटक क्रमांक दुसरे इथे मात्र सोपवला जातोय. गोलंदाज परागच्या हातामध्ये संघाचा तारणहार म्हणून या खेळाडूला नेहमीच ओळखलं जातं. बऱ्याच वेळेला या खेळाडूनं संघाला मात्र अगदी बरेचसे सामने जिंकून दिलेत. खेळाडूच्या हातामध्ये आज दुसरा षटक सोपवला जातोय जिथे आपल्या पहिल्या षटकामध्ये 23 झाल्या धावा आल्यात. या षटकामध्ये तो या धावसंख्या रोखू शकेल का प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये. मिनार बघत खेळतोय वैयक्तिक 13 धावसंख्येवरती. 4 चेंडू आतापर्यंत या फलंदाजाने फेस केलेत. आणि केदार नॉन स्ट्रायकर येणार आहे ज्यांना आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चौकार इथे लगावलेत. आणि दोनही चौकार खूप अप्रतिम पाहायला मिळाले. कव्हरच्या क्षेत्रामधून लगावलेला कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर मात्र केलेला स्विच इट अगदी पॉइंट आणि फर्स्ट स्लिपच्या मधीतून आणि दोन्ही फटके त्याच्या बॅटमधून मात्र नजाकत बरे पाहायला मिळत आहेत. आता सेकंड ओव्हरसाठी पहिल्या चेंडूवरती स्ट्रायकर एंडवरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज मिनार बघत. एक क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी वाढ होते. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा मात्र 30-yard सर्कलच्या बाहेर जातोय. तर विनंती करेल पंचांना आपण सामन्याला सुरुवात करावी. तर दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. पंचांच्या डाव्या हाताच्या एंड करून अगदी राईट आर्म राऊंड द विकेट न डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. हा बॉल यावेळी मात्र फुलर लेनचा होता. खेळून काढतोय शॉर्ट मिड ऑफला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट केली जाते. रिस्क उचलली क्षेत्ररक्षकानं आणि त्याला सुद्धा माहित आहे मी विकेट किती महत्वाची असणार आहे. आणि विकेट मात्र मिळत नाही आहे परंतु प्रयत्न खूप चांगला. आणि इथे मात्र एक धाव या दरम्यान पूर्ण केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या एकेरी धावसंख्येनं धावफलक थोडंसं पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा स्कोर कार्डवरती. TennisCricket.in यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 185 देशांमध्ये लाईव्ह दाखवली जाते. तसेच यूट्यूबच्या द्वारे लाईव्ह बघत असलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच या स्पर्धेसाठी प्रथम सामन्यासाठी जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार पहिला चेंडू टाकण्यासाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल तो मात्र केदार. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता अगदी एक क्षेत्ररक्षक कव्हरला. त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. त्यानंतर मात्र एक गल्ली तैनात करण्यात आले. बॅकवर्ड फर्स्ट स्लिप क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक. हा बॉल यावेळी मात्र ऑफ साईडला होता. खेळून काढतोय मिड ऑनला बीट होऊन चेंडू मात्र जमिनीचा वेद घेत निघून जातोय. काव कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण झालं. कोणत्याही प्रकारची गाई या चेंडूवरती पाहायला मिळाली नाहीये. एकच धावेंवरती मात्र समाधान मानलं आणि या एकेरी धावसंख्येनं
थोडस टीमची धावसंख्या आता कंट्रोल मध्ये पाहायला मिळते. 25 धावा धावफळकावरती आहेत. पहिल्या सत्राचा हा खेळ जिथे मात्र टॉस जिंकला होता दैवली संघानं, निर्णयावरती थोडासा असफल ठरतोय त्यांचा निर्णय. कारण टॉस जिंकून त्यांनी प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला, परंतु निर्णय थोडासा असफल ठरलाय. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 23 धावा, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवरती आलेली एक धाव. चेंडू संपलेत आतापर्यंत 2 आणि धावफळक येते मात्र 25 राउंड विकेट. यावेळी शॉटपीच आहे, चेंडू बॅट वरती आला नव्हता, परंतु टॉप एज घेऊन आउटफील्ड फास्ट असल्या कारणास्तव चेंडू निघून जातोय. तो मात्र बॉन्ड लाईनच्या बाहेर, वन बाउन्स सीमारेषा बाहेर, 4 धावांसाठी. आ देखील एक चौकार इथे मात्र मिनारच्या बॅट मधून पाहायला मिळतोय, आणि चौकारानं तो देखील स्वागत करतोय. फरकचं आणि धावफळक जाऊन पोहोचलं ते मात्र 29 वरती. यावेळी ऑफ साईडला खेळतोय डीपेक्षा कव्हरला. क्षेत्ररक्षक मात्र या चेंडूवरती आशाभूत नजरेनं पाहत बसला. चेंडू जातोय तो मात्र सीमारेषेच्या पलीकडे, आणि या क्रिकेटचं विलोभनीय सौंदर्य यावेळी पाहायला मिळाला. षटकार तर इथे षटकार मात्र येतोय टीम चिंचवली संघासाठी आलेला हा षटकार. मिनार बघत अगदी पहिल्या षटकापासून इथे तो अटॅक करतोय गोलंदाजांवरती. मिनार खेळतोय, वैयक्तिक विचार केला आतापर्यंत 24 धावसंख्येवरती मिनार बघत आतापर्यंत खेळतोय डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज. यावेळी मात्र हा चेंडू मेरिट लेंथ वरती होता, पडल्यानंतर चेंडू बॅटची मात्र कडा घेतोय, त्यानंतर विसावला फर्स्ट स्लिपला. फर्स्ट स्लिपला विसावला, या दरम्यान मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एक सिंगल मात्र इथे मिळाली, एक चौकार आणि षटकार मात्र पाहायला मिळाला. पहिले 2 चेंडू परागनं खूप अप्रतिम फेकले, परंतु ज्या सलग 2 एक चौकार आणि एक षटकार मात्र तिथे पाहायला मिळाला. तो मिनार भगतच्या माध्यमातून आणि जे टिटव टॅट उत्तर दिलं खऱ्या अर्थानं ते मात्र परागला. चेंडू संपलेत ते मात्र तब्बल 5, शेवटचा एक चेंडू बाकी, 1 बॉल इज रिमेनिंग. गोलंदाज तयार ओवर द विकेट. हा बॉल यावेळी गुडलेंथला होता, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला, आणि फलंदाजाला मात्र हा चेंडू समजला नाही, आणि पंचांचा इशारा येतोय. इथे मात्र बाद घोषित केलं, पंचांनी आउट द्यायच्या अगोदरच मात्र केदार भगतनं क्रीज सोडली होती. याला म्हणतात तुमचे क्रिकेट मधलं शिस्त. तो ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी एव्हर इन अ क्रिकेट असं म्हटलं जातं, आणि निश्चितच तो शिस्त आपली दाखवतोय क्रिकेट मधील. आणि स्वतःहून बाहेर निघाला, आणि निश्चितच इथे फलंदाज मात्र बाद होतोय. पहिला आदरा बसला सलामीला गेलेला फलंदाज केदार भगत. तब्बल या फलंदाजानं वैयक्तिक 9 धावसंख्येवरती मात्र बाद होतोय. षटक सुद्धा संपतोय, शेवटच्या चेंडूवरती मिळते विकेट परागला. महत्वाची विकेट मानावी लागेल. केदार मात्र माघारी परतोय, अजूनही मिनार मात्र खेळपट्टीवरती असेल. एक चांगलं रन्स मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तब्बल धावफळकावरती धावा आहेत त्या मात्र 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रति षटकामध्ये 18 सरासरी राखतोय तो मात्र बॅटिंग करत असलेला चिंचवली संघ. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये आलेल्या 23 धावा, त्यानंतर दुसरा षटक देखील आपण पाहिला खूपच महागडा ठरला, आणि जिथे मात्र धावा आल्या होत्या तब्बल 13, आणि एक महागडा षटक ठरला तो मात्र परागचा सुद्धा. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जाते गोलंदाजाला आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. गोलंदाजी मार्क वरती तयार होईल तो मात्र गोलंदाज कर्जत दहिवळी संघाकडून. इमाम षटक क्रमांक 3 आतरण्यासाठी, आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करेल तो मात्र फलंदाज, ज्यांना आपल्या क्रिकेटमधील क्लास इथे दाखवून दिले. या स्पर्धेमधील एक बहुमूल्य स्पर्धा खेळत असताना तो मात्र आपल्या क्रिकेटचं खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन करतोय, आणि एक चांगला गेम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आतापर्यंत. तो फलंदाज मिनार यावेळी स्ट्राइक रेंडवर राउंड द विकेट. इथे मात्र मेरिट लेंथ वरती होता, बॅटची टॉपेज या चेंडूनं घेतली. खूप जास्त वेल चेंडू हवेमध्ये होता तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला, आणि इथे कलेक्शन खूप चांगलं मानावं लागेल. आणि एक चांगली जेल इथे क्षेत्ररक्षक टिपतोय, आणि हा दुसरा मोहरा इथे गारक केला जातोय. सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसऱ्याला. चिंचवली संघाची आत्ता कमबॅक करतोय तो मात्र कर्जत दैवली संघ, आणि धावफळक स्थिरावलाय तो मात्र 36 धावांवर. 36 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरा देखील विकेट इथे मात्र गमावतोय. परागच्या शेवटच्या चेंडूवरती आलेली विकेट आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट या मॅचचं पूर्णपणे चित्र मात्र इथे बदलून टाकतंय. जी केदारनं आणि मिनारनं केलेली फलंदाजी
खूप चांगली पार्टनरशिप त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली होती, परंतु ते दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूच्या आसऱ्याला परकतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय फलंदाजी करण्यासाठी, तो मात्र अक्षय आणि त्याच्या समवेत असेल तो मात्र कुणाल. अक्षय आणि कुणाल मैदानामध्ये, स्ट्रायकर एंडला खेळतोय उजव्या हाताचा फलंदाज अक्षय, त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडला असेल तो मात्र अक्षय. नॉन स्ट्रायकर एंडला आहे, स्ट्रायकर एंडला कुणाल खेळतोय. आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हातलण्यासाठी, दुसरा चेंडू हातलण्यासाठी गोलंदाज इमाम तयार होतोय, ज्याला पहिल्याच चेंडूवरती मात्र सफलता मिळाली आपल्या गोलंदाजीमधून. इथे मात्र शॉर्ट पिच आहे, लॉफ्ट केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक अगदी बॉर्डरलाईनच्या खूपच आतमध्ये होता, परंतु तिथे मात्र जेल मात्र टिपली जात नाहीये, जेलचं रूपांतर होतंय. ते मात्र एकेरी धाव संख्येने एकच धाव या चेंडूवरती मिळाली. आणि निश्चितच जे पॉवर प्ले संपल्यानंतर जे दबाव सध्या चिंचवली संघावरती पाहायला मिळते, जिथे 2 ते 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते, त्यावेळी मात्र पॉवरप्लेचा पुरेपूर वापर केला चिंचवली संघानं, परंतु ज्यावेळी 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाठवले गेले, त्यावेळी हा दबाव आपण पाहू शकता. पहिल्या चेंडू गोलंदाजाला विकेट मिळाली, त्यानंतर सुद्धा एक खूप चांगली संधी होती, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षकाची 7 गोलंदाजाला मिळत नाहीये, एकेरी धाव मिळाली. आता मात्र या सामन्यामधील वैयक्तिक स्वतःचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी अक्षय स्ट्रायकर एंडवरती तयार होतोय. ओवर द विकेट, इथे चेंडू खोलवर टाकण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढतोय, जमिनीचा वेध घेत चेंडू काव कॉर्नरला विसावतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करणार, तोपर्यंत मात्र एकेरी धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. खूप चांगला खेळ इथे चिंचवली संघाकडून पाहायला मिळतोय, कारण ज्यावेळी विकेट अगदी 2 विकेट गमावल्यानंतर थोडासा गेमला कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकेरी धाव मिळते, स्ट्राइक रोटेट, स्ट्राइक रेंडला खेळतोय कुणाल, गोलंदाजी करत असलेला इमामची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. अगदी हात कुलने करण्याचा तो मात्र प्रयत्न करून देत नाहीये. इथे फुलटॉस आहे, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र एष्ट्यांवरती आदलला, आणि त्रिफळा इथे उद्ध्वस्त केल्या जात आहेत, आणि फलंदाजाला माघारी पाडतावे लागेल. वेग या चेंडूवरती खूप जास्त होता, आणि फलंदाजाला मात्र चेंडू समजला नाही, आणि इथे फलंदाज बाद होतोय तो मात्र कुणाल, आणि कुणाल बॅक टू द पवेलियन. आणि हा तिसरा आदरा यावेळी मात्र चिंचवली संघासाठी, 10 फळक येते आत्रापर्यंत. ते मात्र 38 धावा, 38 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट गमावल्यानंतर 38 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. 4 चेंडू आतापर्यंत इमामने फेकलेत, आणि तो मात्र कर्णधाराच्या विश्वासाला सार्थवून उतरतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल निश्चितच बॅटिंग करण्यासाठी. तो मात्र सनी बघत चिंचवली संघाच्या बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर खूप चांगली बॅटिंग ऑर्डर या संघाकडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. एकापेक्षा एक चांगले बॅट्समन या संघामध्ये, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी मानावी लागेल कर्जत दैवली टीमची. थोडंसं मात्र ज्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या त्यांच्या षटकामध्ये आलेल्या खूप साऱ्या धावा, त्यानंतर मात्र एक युवा गोलंदाज इमामनं केलेली खूप चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये मात्र कमबॅक करून देतोय तो मात्र कर्जत दैवली संघाला. 2 बॉल्स आर रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. वारंवार क्षेत्ररक्षकांमध्ये होत असलेले बदल, अगदी खूप सारा प्रेशराइज केला जातोय. तो मात्र बॅटिंग करत असाय चिंचवली संघाला. इथे बॉल ऑफ साइडला आहे, कव्हर मध्ये खेळून काढतोय, चेंडू जातोय मिड विकेटला. तिथे मात्र चुकी होते क्षेत्ररक्षकाची, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून गेला तो मात्र सीमारेषेच्या पलीकडे. या 4 धावा इथे मात्र येत आहेत त्या चिंचवली संघासाठी. थोडीशी चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चुकीचं रूपांतर इथे मात्र 4 धावेनं झालं. क्रिकेटमध्ये एका एका धावेला फार महत्व पाहायला मिळतंय, कारण एका एका धावेनं खूप सारे सामने मात्र गमावले जात आहेत. इथे चौकार येतोय, पहिला चौकार आला या षटकामधील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 रन्स 42 धावेंवरती. सनी भगत मात्र आपला स्वतःचा वैयक्तिक काता चौकाराने खोलतोय. हा बॉल यावेळी मात्र बॅटची काढा घेतली फर्स्ट स्लिप मध्ये, तिथे प्रयत्न बघा खूप चांगला आणि सफल सुद्धा ठरतो. एकदा जोरदार टाळे या क्षेत्ररक्षकासाठी, खूप चांगली झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि इथे महत्वाचा फलंदाज माघारी परकला तो मात्र सनी भगत. तर मी बी टीमच्या कॅप्टनला आणि बडवल टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी मंचा समोर यायचे. तर इथे मात्र विकेट मिळाली इमामची, खूप चांगली गोलंदाजी. त्यानं तब्बल आपल्या षटकामध्ये विकेट घेतल्या
तीन विकेट या गोलंदाजाने या षटकात घेतल्या, धावा दिल्या त्या मात्र सहा, आणि हा षटक संपल्यानंतर 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. अगदी ड्रिंक्स ब्रेकचा वेळ या ठिकाणी होतोय. अजूनही दोन षटक या सत्रामधील बाकी आहेत. चिंचवली संघाला वाटलं सुद्धा नसेल की या षटकामध्ये इतके धक्के त्यांना मात्र दिले जातील, कारण दोन षटकांमध्ये त्यांनी खूप आधिराज्य गाजवलं ते मात्र कर्जत दैवली संघावरती. परंतु इमामच्या गोलंदाजीवरती केलेला कमबॅक कर्जत दैवली टीमनं, तो मात्र या सामन्यामध्ये त्यांना घेऊन येतोय. तीन षटक संपल्यानंतर धावफलक येते मात्र 42. पुन्हा एकदा आलेले तमाम क्रिकेट रसिक वेळ प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आरकेजेके चषक 2019 मध्ये चौथा षटक अजूनही बाकी असेल, त्यानंतर एक स्लॉगर ओव्हरचा षटक असेल. अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकता विश्वास तेर सरांना, त्यानंतर मात्र शांताराम गोळंबे सर यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूया. पहिला सामना दुसऱ्या रजनीमधील क्रिकेटवरचा हा वेळ आपण पाहू शकता, आणि अगदी नाईट क्रिकेटची ही स्पर्धा. स्ट्राईक रेंडला यावेळी मात्र फलंदाज येतोय अक्षय, जो मात्र षटक क्रमांक चौथं इथे प्रोग्रेसमध्ये असेल. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस, चौथ्या षटकाचं कामकाज इथे थोड्या जोड्यामध्ये चालू होणार आहे. चौथ्या षटकामध्ये काय घडामोडी करणार, कारण आपण तीन षटकांचं विश्लेषण ऐकायला गेलो होतं. निश्चितच पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 23, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13, आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र फक्त 6. अशा प्रकारे एकूण गोलाबेरीज केली तर तब्बल 10 जाऊन पोहोचल्यात त्या मात्र आतापर्यंत 42 वरती. तरी दोन्ही फलंदाजांमध्ये या दोन षटकांमध्ये साझेदारी होणं फार गरजेचं असणार आहे. प्रेक्षकांचं लक्ष या सामन्याकडे वेधून असेल, कारण दोन्हीही टीम तितक्याच मातबर आहेत. द टू बेस्ट टीम्स ऑफ द कर्जत टेनिस क्रिकेट, एकीकडे आहे तो मात्र चिंचवली टीम, तर मात्र दुसरीकडे कर्जत देहिवली संघ. इथे मात्र सफल झाले होते, चेंडू कट करण्याचा प्रयत्न मध्ये बॅटची इनसाइड एज या चेंडूनं घेतली, आणि अगदी फर्स्टलिपच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू मात्र विसावला. तिथे खूप चांगले क्षेत्ररक्षण होत आहे, कोणती धाव या चेंडूवरती मिळाली नाहीये, याचा अर्थ हा चेंडू मात्र निर्धाव असेल. आणि निर्धाव चेंडू इथे फेकला जातो, एक चांगली सुरुवात गोलंदाजासाठी. आणि धाव फळक येते मात्र 42 धावा गोलंदाजी करतोय तो मात्र पराग गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक चौथा आतलतोय. चौथ्या षटकाचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये. ओवर द विकेट यावेळी मात्र पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. फलंदाज मात्र या चेंडूवरती आशाभूत नजरेनं पाहत बसतोय. अंतिम चेंडू चेंडूनं मात्र यष्टरक्षकांचा वेध घेतला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती, एक एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये खूप सारा दबाव आणतोय तो मात्र चिंचवली संघावरती. इथे मात्र ओरपी चेंडू होता, पडल्यानंतर वेगानं पुन्हा एकदा या चेंडूवरती इनस्विंग पाहायला मिळतोय. फलंदाजाला मात्र समजत नाहीये, आणि या सलग तिसरा निर्धाव चेंडू इथे मात्र फेकला गेला गोलंदाज पराग कडून, आणि अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तो मैदानामध्ये दाखवतोय. इथे मात्र ओरपी जे आहे बिरकावून दिलाय, टिटफट टॅट उत्तर दिलं, जशास तसं उत्तर देतोय तो मात्र अक्षय फलंदाज, आणि चेंडू गेला तो मात्र अगदी काव कॉर्नर रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. हा षटकार मात्र येतोय मोक्याच्या वेळी, डोक्याची घंटा वाजवतोय तो मात्र अक्षय फलंदाज. जिथे गरज होती षटकाराची तिथे मात्र हा षटकार पाहायला मिळाला. चार चेंडू संपल्यानंतर संघाची धावसंख्या ती मात्र 48. चार चेंडू आतापर्यंत संपलेत, दोन चेंडूंचा अजूनही खेळ बाकी या षटकामधील. गोलंदाजी करतोय तो मात्र पराग. इथे मात्र ओरपीच आहे, दिस इज द लॉंगेस्ट सिक्सर ऑफ दिस नाईट. हा सर्वोच्च लांब षटकार असेल, अगदी रोड वरती पडलेला हा षटकार होता, आणि तमाम प्रेक्षकांची मन जिंकत असताना तो मात्र अक्षय फलंदाज ज्याच्या बॅट मधून हा सर्वोच्च लांब षटकार या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच चांगला फटका, मिडल झाला चेंडू बॅट वरती, त्यानंतर मात्र चेंडू गेला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. खूप चांगला फटका, आणि हा बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावतोय. यालाच म्हणतात क्रिकेट क्रिकेट हा निश्चितेने भरलेला खेळ आहे, जिथे तीन चेंडू निर्धाव फेकले गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र दोन सलग षटकार लगावतोय तो मात्र अक्षय. ओवर द विकेट इथे फुल टॉस आहे, खेळून काढतोय दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मदतीतून चेंडू जातोय तो मात्र सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी, हा देखील एक चौकार.
इथे मात्र पंचांचा षटक संपल्याचा इशारा आला. मैदानाच्या आतमध्ये काय घडते कारण आपण पाहिले असेल विश्लेषण निश्चितच ऐकूया आपण चौथ्या षटकाचं. जिथे पहिले षटक तीन चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात आले, त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवरती आलेले बॅक टू बॅक दोन षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार मात्र लगावतोय आणि क्रिकेटमधील दर्जा तो मात्र आपला दा निश्चित करतोय फलंदाज अक्षय भगत. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय बी टीमच्या कॅप्टनला आणि बडवल टीमच्या कॅप्टनला की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या मंचा समोर यायचे. आपण प्रथम सत्र संपण्याच्या अगोदर आपण टॉससाठी यायचे ही विनंती आहे. या स्पर्धेचा हा नियम आहे, आपण सत्र संपण्याच्या अगोदर टॉस करण्यासाठी यायचे. तर शेवटचा षटक असेल एक निर्णायक षटक. इथे मात्र गोलंदाज आपल्या हातामध्ये घेत आहेत ते मात्र बालादादा दनवी. हा स्वतः मात्र हा षटक त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलाय. स्वतः संघाचे कर्णधार बालादादांनी हा षटक मात्र आपल्या हातामध्ये घेतलाय. या षटकामध्ये कितपत धावसंख्या येणार कारण ज्या तीन चेंडूंमागे अगदी परागला वाटलं सुद्धा नसेल की त्याचा षटक मात्र 10+ धावा येतील त्या षटकामध्ये. हा बॉल ओरपीचा आहे, मिस टाइम झाला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत धावतोय परंतु अगदी पोहोचण्यापर्यंत चेंडूने जमिनीचा वेध घेतला, त्यानंतर चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट मध्ये. तो मात्र बॉर्डर लाईनच्या अगदी लगत हा चेंडू होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि किमान आपल्या संघासाठी इथे तो मात्र क्षेत्ररक्षक दोन धावा वाचवत एक धाव मात्र वाचवतोय. तीन धावा या चेंडूवरती निश्चित केल्या आणि संघाची धावफळक जाऊन पोहोचतोय. ते मात्र 61 या धावसंख्येवरती एक चांगला चेसिंग टोटल इथे मात्र उभा केला जातोय चिंचवली टीम कडून. 61 धावा धावफळकावरती आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक या सत्रामधील. गोलंदाज तयार ओवर द विकेट. यावेळी ओरपीचा आहे, कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढतोय लॉंग ऑन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, थ्रो करणार चुकीचे थ्रो आणि इथे दोन दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातोय तडमॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा आला तो मात्र 22 चौकार आणि त्याच बरोबरीनं धावा मात्र घेतल्या होत्या. तर बॅट न आलेल्या धावा होत्या, म्हणजे अर्थात दोन धावा धावून काढल्या आणि त्यानंतर मात्र एक चौकार. असे एकूण मिळून 4+2 सहा धावा या चेंडूवरती मात्र मिळत आहेत चिंचवली टीम साठी आलेल्या या नशिबाच्या सहा धावा आणि धावफळक जाऊन पोहोचतोय. ते मात्र आतापर्यंत 67 या धावसंख्येवरती 67 रन्स ऑन बोर्ड. चार धावा मात्र 22 मिळत आहेत. ओव्हर थ्रो केलं गेलं गोलंदाजाकडून क्षेत्ररक्षकाकडून, त्यानंतर मात्र हा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढतोय. एक धाव पळून काढतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे तसंच काही घडतंय. मिसअंडरस्टँडिंग फंबल इथे मात्र पाहायला मिळतोय. कोऑर्डिनेशन खूप चुकीचं होतं आणि इथे मात्र माघारी परतावं लागतंय फलंदाजाला. तो मात्र मयूर बाद होतोय वैयक्तिक. तीन धावसंख्येवरती हा फलंदाज बाद झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र आतापर्यंत विचार केलं तर 68 या धावसंख्येवरती. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतोय कारण अक्षयला माहिती या तीन चेंडूंकडे जर त्याच्याकडे स्ट्राईक राहिली तर निश्चितच एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून येऊ शकतो. चेंडू बाकी आहेत अजून या सत्रामधील तीन. 3 balls आर रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जातोय तो मात्र बॅटिंग करण्यासाठी टीम चिंचवली संघाकडून. चांगली गोलंदाजी इथे एक चांगला कमबॅक केला. यावेळी मात्र गुड लेंथ वरती होता, तिथे मात्र बॅटची टॉप एज घेतली, त्यानंतर चेंडू मात्र फर्स्ट लिप बॅकवर्ड फर्स्ट लिपचा क्षेत्ररक्षक या चेंडूला कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये. एक चांगला प्रयत्न होता. दोन धावा या दरम्यान पूर्ण करण्यात आल्या. खूप चांगला इथे रनिंग पाहायला मिळतोय, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. खूप सारी रिस्क उचलली होती, या दरम्यान विकेट सुद्धा मिळाली असती, परंतु जे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं असतं, 11 क्षेत्ररक्षकांमधील कॉम्बिनेशन गरजेचं असतं, ते कॉम्बिनेशन इथे मात्र पाहायला मिळत नाहीये आणि त्याचंच आपण रूपांतर इथे पाहतोय की दोन धावांमध्ये झालं आणि टीमची धावसंख्या ती मात्र 70 धावा. चिंचवली टीमची धावसंख्या आहे ती मात्र 70 रन्स ऑन बोर्ड्स. चेंडू संपलेत आतापर्यंत, चार चेंडूंचा खेळ संपलाय, दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. यावेळी खोलवर टाकण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळतोय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा मात्र कोणताही प्रयत्न होत नाहीये. एकाच धावसंख्येवरती मात्र समाधान मानताय दोन्ही फलंदाज. एकेरी धावसंख्येनं धावफलक मात्र पुढे सरसवलं. या स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या असेल, आजच्या रजनीमधील ही सर्वोच्च धावसंख्या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते 71 धावा.
यावेळी मात्र ओरपीच आहे विरकावून दिलाय चेंडूला लॉन्ग ऑन मध्ये आणि तिथे मात्र टाल्यांचा कडकडाट खूप जास्त पाहायला मिळाला. तो मात्र चिंचवली संघाकडून आणि निश्चितच हा षटकार असेल आणि या सहा धावा मात्र शेवटच्या चेंडूवरती येत आहेत आणि पंचांचा षटक संपल्याचा इशारा आला आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपतोय आणि पहिल्या सत्र संपल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या ती मात्र 77 धावा आणि 30 चेंडूंमध्ये 78 धावसंख्येची गरज असेल ती मात्र कर्जत दहिवली संघाला 30 डिलिव्हरीज अँड 78 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम कर्जत दहिवली संघाला 78 धावांची गरज असेल. तर निश्चितच आमचे सर्वांचे गुरुवर्य अर्थात आदरणीय प्रवीणजी दुगाडे सरांना विनंती करतोय की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे आणि पुढील आवाज असेल तो मात्र आदरणीय प्रवीणजी दुगाडे सरांचा. हॅलो तो तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा मैं चंदई की इस दूसरी रात में जहां पर चिंचिवली बनाम कर्जत दहिवली दहिवली की गेंदबाजों की काफी ढेर सारी पिटाई हो चुकी है. आखिरी ओवर मैंने देखा सीनियर खिलाड़ी बाला धनवे जिनके साथ मैंने क्रिकेट की ढेर सारी चर्चा की है लेकिन उनकी गेंदबाजी के ऊपर भी आक्रमण हुआ लेकिन मिसफील्ड जो हुई दहिवली के पक्ष से और उनके फील्डर से. रॉनी डीजे है क्या मॉनिटर दिया नहीं लेकिन तो टॉस के लिए बीड बनाम भड़वल इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. चिंचिवली ने काफी अच्छे रन बनाए टीम का टोटल अगर हम देखें 77 रन. मेरे साथी स्कोरर यंग टैलेंट है प्रशांत भोयर वारकरी संप्रदाय से बिलोंग करते हैं विठू रखमाई के आदर्श भक्त क्योंकि हमने देखा जो विठू माउली जो स्टार प्रवाह में जो सीरियल चल रही है भक्त पुंडलिक उसी तरह ये भक्त जो इस वक्त स्कोरिंग कर रहे हैं 77 रन स्कोर कार्ड के ऊपर 78 रनों की जरूरत चांदई की. यह क्रिकेट प्रतियोगिता आज राजा शिव छत्रपति महाराज की पुण्यतिथि आज ही के दिन हमने देखा हमारे बीच हमारे राजा को जाते हुए लेकिन ढेर सारी उनकी प्रतिमाएं यहां पर इस ग्राउंड के ऊपर छलकती हुई और ढेर सारे झंडे उनके नाम से गाड़े हुए यहां पर नजर आ रहे हैं. तो आरकेजे के ट्रॉफी 2019 तो सातवां साल है ये सातवें साल में ये ट्रॉफी जा रही है. कल लाइव हमने संदीप बोराडे की चांदई में कमेंट्री सुनी कल लाइव हमने ममदापुर सावली की जब इनिंग चल रही थी समीर सोमड़े और दशरथ पाटिल और एक और हिंदी कमेंटेटर थे उनकी हमने कमेंट्री सुनी थी और तारीफ काबिल बल्लेबाजी की थी किरण पवार ने क्योंकि रायगढ़ के बेस्ट बॉलिंग अटैक के खिलाफ अगर चांबाली के खिलाफ 90 से ज्यादा रन अगर जुटाए हो तो वो काफी अच्छा बल्लेबाजी की स्ट्रेंथ दर्शाता हुआ सावली टीम का. लेकिन यहां पर हमने देखा दहिवली के खिलाफ जिस तरह से चिंचिवली ने आक्रमण खोला और खास तौर से बाएं हाथ के बल्लेबाज मीनार जिन्होंने 9 गेंदों में 25 रनों की पारी खेली 3 छक्के और 1 बाउंड्री दागी और उसके बाद अक्षय जिन्होंने काफी बढ़िया बाली खेली 26 रनों की एक शानदार पारी खेली. देखिए 12th मैन भी हर एक खिलाड़ी के रन गिन रहा है क्योंकि मैन ऑफ द सीरीज आजकल बड़ी बड़ी टू व्हीलर्स होती है 32 इंच या 42 इंच की एलईडी होती है उस वजह से हर टीम का 12वां खिलाड़ी अपने खिलाड़ियों के परफॉर्मेंस के ऊपर ध्यान देता है. जरूर अब देखना ये होगा रन तो बहुत ज्यादा है एवरेज की चोटी की तरह ऊंचे नजर आ रहे हैं लेकिन इस चोटी पर भी चढ़ा जा सकता है क्योंकि नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. ये देखिए अंदर आती हुई गेंद थोड़ी सी ऑफ ब्रेक हुई टिप्पा खाने के बाद अश्विन आर आर अश्विन जिस तरह की गेंदबाजी करते उसी तरह गेंद हमें नजर आई गेंदबाज अक्षय द्वारा एक जेन्युइन ऑलराउंडर हमेशा ऑलराउंडर की भूमिका काफी अहम होती है. सावड़े में हमने देखा किरण पवार
दिगोड़े में हम देखते हैं विश्वजीत ठाकुर को जो जेन्युइन ऑलराउंडर है एज ए ग्रामीण क्रिकेट। चांदई में हमने देखा शांताराम कोलंबे जैसे ऑलराउंडर को जो घरेलू टीम की तरफ से खेलते हैं। और ये देखिए बैक फुट पर गए थे, चूके वहां पर बल्लेबाज पराग, लेकिन उन्हें चूकना नहीं है क्योंकि क्रिकेट एक ऐसा खेल है जो है लाइव, ये कोई फिल्म नहीं है जहां पर गलतियों पर आपको बार बार रिटेक्स मिलेंगे, यहां पर आपको वन टेक्स में ओके करना है क्योंकि ये लाइव है, लाइव गलती की गुंजाइश यहां पर नहीं होनी चाहिए। राइट हम ओवर द विकेट, अक्षय की ये गेंद फिर से एक बार बैक फुट पर गए, दो डॉट गेंदे आई बुराडे, और जिस तरह डॉट गेंदे आई दहिवली को 78 रनों का पीछा करना है, रन नहीं आई और इन्हें भी ढूंढने पड़ेगी सनी देओल की तरह इंसाफ के लिए और रनों के लिए। तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, इसी तरह अगर डॉट गेंदे खेलते रहे तो ये डॉट गेंदे आनी नहीं चाहिए, क्रिकेट में डॉट गेंद जो खेले वो खलनायक और जो खिलाए वो नायक। तारीफ करना चाहूंगा मैं अक्षय की क्योंकि अक्षय कुमार बॉलीवुड के सुपरस्टार जिनकी केसरी काफी सुर्खियों में फिल्म है, 21 सिख और 10,000 पठान उनके खिलाफ उन्होंने जंग लड़ी दिमाग का इस्तेमाल कर, और सबसे बड़ा खिलाड़ी में भी कहा था अक्षय कुमार ने दिमाग का इस्तेमाल करो उसमें बड़ी ताकत होती है, और उस ताकत का इस्तेमाल करते हुए गेंदबाज अक्षय चिंचवली की तरफ से। वहीं दूसरी तरफ बाला धनवे स्ट्राइकर एंड पर, और ये मैं क्या देख रहा हूं करजत की मशहूर जोड़ी बाला धनवे दीपक राणे जिनके नाम का लोहा मनवाया जाता है, लेकिन ये लोहा भी नहीं, ये मैं कहूंगा फटाके जो होते हैं जो मई और अप्रैल में ज्यादा बजते हैं, लेकिन ये बारिश के जमाने के फटाके निकले बाला धनवे जिनका बजना जरूरी था दहिवली के लिए, लेकिन बजे नहीं, ना आवाज हुई ना कुछ धमाका हुआ, वैसे ही जिस तरह कमजोर फटाका जो होता है उसको लगाने के बाद आग लगाने के बाद वो क्या करता है, वैसे ही है फटाका पुस हो गया बाला धनवे नाम का। हाँ नरेंद्र सोमारे की एक प्रतियोगिता है नेरल में, गोमारे व्हाट्सएप पर चर्चाएं जरूर हुई है, टीम का टोटल 2 रन स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन अक्षय की गेंदबाजी की मैं तारीफ करना चाहूंगा, हवाएं देखिए तेज बह रही है हमारी तरफ, सीधा खेलेंगे तो 6 आसानी से जाएंगे मिड विकेट और स्क्वायर लेग एक्स्ट्रा कवर के रीजन में, लेकिन क्या गेंदबाजी हो रही है, अंपायर्स का ओवर समाप्ति का इशारा, एक ओवर की समाप्ति के बाद आरकेजे के ट्रॉफी 2019 गुड़ी पाड़वा के अंतिम रात में आया था और सुबह के 8 बजे थे मुझे आज भी याद है, और उसके बाद मैं यहां पर आया हूं अमर कोलंबे हमारे खासे दोस्त हैं उनके निमंत्रण पर। टीम का टोटल 2 रन 1 ओवर की समाप्ति के बाद, और 4 ओवर में अब देखिए 76 रनों का पीछा करना है, मेरे स्कोरर मुझे बता रहे कि 19 के औसत से 19 मल्टीप्लाई फ्लोर इज इक्वल टू 76, तो 19 के औसत से रन बनाने हैं 76। स्कोरर काफी होशियार है, यंग टैलेंट है, चार्टर्ड अकाउंट बन सकते हैं। हाँ मेरे पैसे गिनने लगेंगे वो तो उनकी आंखें फट जाएगी। लेकिन बाला धनवे के आउट होने के बाद दहिवली टीम संकट में जरूर आ चुकी है, लेकिन मैं हमेशा मानता हूं संदीप क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ी का खेल है, बाला धनवे आउट हुए तो क्या हुआ, पहले ओवर में 2 रन आए तो क्या हुआ, 76 रन 19 के औसत से बना सकते हैं, यह जज्बा होना जरूरी है, क्योंकि जिस तरह तानाजी मैं कहूंगा जब हमारे राजा शिवाजी ने कहा था गढ़ आलापन सिंह गेला, आज उनके पुण्यतिथि है, लेकिन तानाजी गुजर जाने के बावजूद भी गढ़ की रस्सी काटने के बावजूद उनके सेनानी लड़े थे, तो सोचिए हमारे तानाजी बाला धनवे आउट हो चुके हैं लेकिन हमें यह जंग जीतनी है, क्योंकि राजा शिवाजी महाराज की आज पुण्यतिथि है, और इसीलिए मैंने इतिहास का उदाहरण दिया
कि आप में अगर जज्बा हो तो आप बहुत कुछ कर सकते हो, वो जज्बा होना चाहिए लड़ने का। ये खराब गेंद, जिस तरह अक्षय ने गेंदबाजी की उस तरह ये गेंदबाज नजर नहीं आ रहे। पहली गेंद पर दिशा से भटके, लेग स्टंप के बाहर, अंपायर का बट बॉल का इशारा। देखिए हमारे लिए भी कुछ पाबंदियां हैं आचार संहिता के कारण, आवाज धीमी जाएगी, लेकिन TennisCricket.in पर मैं आपकी आवाज सुन रहा था बोराडे, कल की रात काफी अच्छी क्लैरिटी के साथ आवाज आ रही थी। स्टंप टू स्टंप, और ये देखिए मिड विकेट के ऊपर से लंबा छे दागा बल्लेबाज पराग ने। भड़वे बनाम भीड़, ये आखिरी कॉल है आपके लिए। मैं बार बार ये कह रहा हूं कि आपको टॉस के लिए आना है संधई का ये खूबसूरत ग्राउंड। इस साल नया बनाया आरकेजे के ट्रॉफी के लिए। कोलंबे राजनीति में एक बड़ी शख्सियत है और खास तौर से इस विभाग में भी एक बड़ी शख्सियत इन लोगों को माना जाता है, दो भाई राम लक्ष्मण की तरह जिन्हें माना जाता है, और हमेशा इस विभाग में राम राज्य लाने की उनकी कोशिश रहती है। और इस प्रतियोगिता को करजत का वर्ल्ड कप माना जाता है क्योंकि शुरुआत यहीं से हुई थी। हर कोई टीम चाहती है कि ये वर्ल्ड कप जीते, और समीर श्रोमणी की कमेंट्री में मैंने सुना था कि करजत की टीम आज तक अव्वल पोजीशन नहीं पाई है। उन्होंने सभी टीमों को शुभकामनाएं भी दी थी। सुन रहा था मैं जब गाड़ी से नीचे उतर रहा था, हमारी नज़रें हमेशा माइक्रोफोन के जरिए लगी रहती है कि कौन सा कॉमेंटेटर क्या बोल रहा है, और इसी से अंदाज़ा लगाया जा सकता है कि करजत टीम को अगर जीतना है तो अपने आप में एक ताकत जुटानी होगी, पूरी ताकत, 100% से भी ज्यादा कमिटमेंट, अव्वल पोजीशन नंबर एक। हाँ लेकिन देखिए उस वक्त शायद इस प्रतियोगिता को कितने साल हुए, 7 साल, और 3-4 सालों से समीर श्रोमणी सुर्खियों में, और शायद उन्हें मुझे भी पता नहीं था कि हलीवली टीम ने पहले साल करजत के इस वर्ल्ड कप का नंबर एक का दावेदार हुई थी। दीपक राणे जिन्होंने काफी बढ़िया अच्छी कप्तानी की थी और उनके साथ उनके साथियों ने साथ दिया था, लेकिन ये मुकाबला एक तरफा होने की संभावना। ये देखिए आउटसाइड ऑफ स्टंप, और इसी के साथ बल्लेबाज पराग के बारी का अंत, उनका 12th मैन कह रहे भाई सीधा मारो, क्यों क्रॉस खेल रहे थे। लेकिन मराठी मध्ये एक म्हण आहे, मैदानावर ज्यावेळी आपण जातो ज्याची जळते त्याला तेव्हाच कळते। बोलना बहुत बड़ी बात है, मैं भी बोल रहा हूँ सीधे खेलना चाहिए था, लेकिन ऐसा नहीं है। मैदान में मैच प्रेशर जो हैंडल करे ना, वो खिलाड़ियों से आप पूछे। विराट कोहली भारत के सबसे सफल कप्तानों में से एक, लेकिन देखिए 3-4 मैच वो IPL में हार चुके हैं। IPL तो मैं देखता नहीं हूँ, लेकिन विराट कोहली IPL उनके लिए लकी नहीं है शायद। तो ये मजा है संधई क्रिकेट, हमारे अजीज दोस्त अमर कोलंबे, बार बार मैं कह रहा हूँ भड़बड़ और भीड़, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश कर रहा हूँ कि आप टॉस के लिए यहाँ पर जरूर आना है, आपको ये आखिरी कॉल है आपके लिए। तो टीम का टोटल 11 रन, देखिए 11 इन्होंने कहा, अंग्रेजी सीखते हैं शायद ये। और ये सीधा खेला स्ट्रेट बैटेड शॉट, लेकिन एक और विकेट का पतन, नंबर 3 आउट होने वाले खिलाड़ी इमाम आउट होकर वापस पवेलियन जा चुके हैं। ये टीम ICU में, अब दहीवली टीम बाड़ाधन में मेरे अजीज दोस्त है, लेकिन वो भी जानते हैं उनकी टीम अब ICU में आ चुकी है। उनको जनरल वार्ड में लाने के लिए किसी एक खिलाड़ी को जुझारूपन दिखाना होगा, जिस तरह एक ICU के पेशेंट को डॉक्टर सर्जरी कर जनरल वार्ड में लेकर आते हैं, उसे नई जिंदगी देते हैं, उसी तरह गेंदबाजों की चीरफाड़ करने वाला एक सर्जन इस टीम में होना जरूरी, तब जाके ये टीम कोमा से बाहर आएगी, जनरल वार्ड में आएगी और जीत की राह देखेगी, वरना कुछ नहीं बचेगा दहीवली के लिए। लेकिन पराग के ऊपर मुझे विश्वास था, वो भी आउट हुए हैं। शाबुद्दीन जिन्होंने डॉट गेंद खेली है, और दिनेश शाबुद्दीन स्ट्राइकर एंड पर, ये देखिए फुल टॉस, कुछ नहीं कर पाए शाबुद्दीन,
और ये अंपायर की उंगली उठी, पक बाधित एलवीडब्ल्यू क्या, और ये विकेट हैट्रिक कड़ाव के कौशल गुरव, इन्होंने पहले हैट्रिक हासिल की इस प्रतियोगिता में। और 11 रन के स्कोर कार्ड के ऊपर नेल्सन आंकड़ा, जो हमेशा क्रिकेट स्कोर बोर्ड पर आप अगर देखेंगे इंटरनेशनल लेवल पर टेनिस की दुनिया में या फिर किसी भी फॉर्मेट, T20 हो, IPL का फॉर्मेट हो या T20 वर्ल्ड कप हो, 11 जो आंकड़ा होता है ना उसे संभल कर खेलना चाहिए, वरना आपके विकेट गिरने के चांसेस बहुत ज़्यादा होते हैं। ये नेल्सन आंकड़ा है 11, और उन 11 रनों पर 4 विकेट खोई है। स्कोरर की मैं तारीफ करना चाहूँगा, यंग है, टैलेंटेड है, और जिस तरह से वो स्कोरिंग कर रहे हैं काफ़ी होशियारी के साथ, प्रशांत, प्रशांत भोयर इनके नाम से मुझे अपने बड़े भाई की याद आई, मेरे बड़े भाई का नाम भी प्रशांत था और वो भी काफ़ी होशियार थे और अकाउंटेंट के डिपार्टमेंट में, वो भी रिलायंस अंबानी के हाई स्कूल में एडमिनिस्ट्रेशन क्षेत्र में थे, उसी तरह ये भी आगे जाएंगे। तो आरके जेकी की ये ट्रॉफी बिल्कुल शानदार तरीके से मैं देख रहा हूँ, चारों तरफ फ्लैग्स, यहाँ पर तेज हवाएं हमें नजर आ रही है। और ये देखिए कि आपने गेंद को ढूंढा और दिनेश ने इस गेंद को खेला डीप स्क्वायर लेग बाउंड्री के, सही बात कही आपने, बिल्कुल सही, रातों के राजा कौन है ये, हमारे दोस्त, हाँ प्लेयर इंजर्ड हो चुका है, उस वजह से 12th मैन की जगह वो प्लेयर आएंगे और 12th मैन उस प्लेयर की जगह लेंगे। संदेही की ये प्रतियोगिता बिल्कुल ठीक है आपने, ऐसे तो हमें रोज मिलते हैं, टीम का टोटल 14 रन स्कोर कार्ड के ऊपर, 14 रन स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन चिंचवली टीम हावी हो रही है, जिस तरह से उनकी गेंदबाजी हो रही है उस गेंदबाजी को मद्देनजर रखते हुए आरकेजे के ट्रॉफी, ये देखिए स्लो रन गेंद की थी ऑन साइड के ऊपर खेला वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर, इस गेंद को फील्ड किया जाएगा, सिंगल को डबल में कन्वर्ट किया, 2 रन मिले, लेकिन इक्का दुक्का से काम अब चलने वाला नहीं है, आपको 19 के औसत से रन बनाने थे 4 ओवर में 76, क्योंकि 78 रनों का पीछा करते हुए पहले ओवर में आपके 2 ही रन आए थे। तो दहिवली टीम की जो पूरी ताकत है, वो ताकत थी बाड़ा धनवे, उनके आउट होने के बाद वो भी गलती से आउट हुए, बैकफुट पर गए थे, स्क्वायर कट मारने की कोशिश की थी, मिस टाइम हुए, और हमेशा की तरह क्लीन बोल्ड हमें नजर आए। ये देखिए फिर से एक बार ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश, 1 रन तो जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ, प्रशांत मुझे कह रहे हैं कि 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है, ढेर सारे मेहमान यहां पर आ चुके हैं, उन सभी मेहमानों का मैं दिल से स्वागत करना चाहूंगा। आरकेजे के ट्रॉफी 2019 सातवां साल, और ये खराब फील्डिंग हुई लेकिन बैकअप काफी अच्छा था, उसकी वजह से 2 रन बचाए गए, 2 रन जरूर मिले दहिवली टीम को, बल्लेबाज ने जो स्ट्रोक खेला था कॉपी बुक स्टाइल कवर ड्राइव दिनेश ने, उस वजह से क्रिकेट की खूबसूरती हमें नजर आई। शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर थोड़ी सी मिसफील्ड हुई, डीप एक्स्ट्रा कवर पर बैकअप अच्छा मिला लॉन्ग ऑफ के खिलाड़ी द्वारा, उस वजह से महज मिले 2, टोटल बढ़ता हुआ 19, लेकिन 78 रनों का पीछा करते हुए तीसरे ओवर में ही 19 आ चुके हैं, ये मुकाबला एक तरफा होने की संभावना है, गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ एक और
विकेट का पतन, भड़बल और भीड़, इन दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा आखिरी पांच मिनट आपके लिए दिए जाएंगे और उस पांच मिनट में भी आप नहीं आते तो ओवर्स कम किए जाएंगे। धन्यवाद प्रवीण जी। अपन पाहतो या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय आमचे कर्जत तालुका टायगर ग्रुपचे मेंबर्स रवी डायरे उपस्थित झालेत। मी विनंती करेल असं नसतं व्हायचंय, खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर आज सुवर्णयुग सुवर्ण दिवस त्यांच्या म्हणायला लागेल, त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे, त्या व्यासपीठावरती उपस्थित झालेत, मनापासून स्वागत। तो ये ओवर की समाप्ति, आखिरी गेंद हमने देखी, गेंदबाज सैनी की जिन्होंने 16 रन लेग स्पिन डाली गई थी, थोड़ा सा हल्का सा टर्न मिला और उस टर्न की वजह से समझ नहीं पाए बल्लेबाज। 12 गेंदे इस वक्त मैं देख रहा हूँ स्कोर कार्ड के ऊपर, 19 और 78 रनों का पीछा करना है, 59 की दूरी, 12 गेंदे। दरम्यान या स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय रवी भगत यांचं सुद्धा आगमन झालंय। मी विनंती करेल की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे सन्माननीय रवी भगत। तो रवि भगत साहब के शिवा तो टॉस होगा, लेकिन 12 गेंदे 59 रन, लोखंड के चने दांतों तले चबाने वाली ये बात है। टीम दहिवली के लिए पूरी तरह से रौंदा है, पहले बल्लेबाजी में और दूसरे सत्र में गेंदबाजी में हमने देखा एक तरफा मुकाबला। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला गया, एक रन तो जरूर मिला लेकिन इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं है। 12 गेंदे में अगर 59 रन आपको बनाने तो तकरीबन 8 छक्के आपके द्वारा आने जरूरी है ताकि आने वाले 12 रन 3 बाउंड्री से 4 गेंदों में बनाए जाए, लेकिन 58 रनों की जरूरत है, 11 गेंदे, 36 से ज्यादा रन अगर आखिरी ओवर में रहे तो मेरे लिए भी कुछ नहीं बनेगा। टॉस जीता जो अगला मुकाबला होने वाला है, भड़बल, उन्होंने गेंदबाजी करने का फैसला किया था, ये अच्छी गेंद, डेलिब्रेट बैटिंग अभी नजर आई, सीधा छोड़ा विकेट कीपर के दस्तानों के लिए, 10 गेंदे अब 58 रनों की जरूरत। प्रशांत मेरे साथी स्कोरर काफी अच्छी स्कोरिंग कर रहे हैं, यंग टैलेंट है ये, इनकी मैं तारीफ जरूर करूंगा। चंदई का यंग टैलेंट, लेकिन ये देखिए क्रॉस द लाइन खेलने की कोशिश पूरी तरह से, चूंकि मुझे आज भी याद है डे की एक प्रतियोगिता में मैं आया था, 1:30 बजे दोपहर के मैच शुरू हुई थी और खाना खाने के लिए मैं तासगांव का इंजीनियर कॉलेज के कैंटीन में गया था, वो पुराने क्षण मुझे याद आ रहे हैं। मुराडे आप भी थे, यानी कि चांदई और हमारा नाता काफ़ी पुराना है और उसके बाद अमर कोलंबे से हमारी दोस्ती हुई, यंग टैलेंटेड संदेह के चॉकलेट बॉय से, लेकिन ये छक्का आना जरूरी था क्योंकि ऐसे छक्के आएंगे तब जाके मैच में वापसी होगी टीम दहिवली की, और ये छक्का दागा मिड विकेट के ऊपर से स्लॉग शॉट के जरिए निमेश ने, 26 पर आता हुआ टोटल। देखिए चिंचिवली बनाम दहिवली, बाला धनवे जैसे बड़े स्टार, लेकिन एक बात तो मैं जरूर कहना चाहूंगा, बोराडे तहसील वाइज आप इतने ज्यादा हो रहे हैं पूरे रायगढ़ में, लेकिन करजत की टीम, करजत प्रीमियर लीग होने के बावजूद भी तहसील वाइज आप में खालापुर हो या पनवेल हो वहां पर नजर नहीं आ रही है। एक जमाना था चंदू चौधरी करजत, बाला धनवे को आज भी याद है, सुप्रीमो रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी मुंबई से भिड़ी थी उनकी ये टीम और मुंबई को भी हराया था इन्होंने पहले दौर में। तो ये जज्बा, वो जो जज्बा था वो जज्बा आजकल का दिखाई नहीं दे रहा है करजत क्रिकेट में, वो दिखाना जरूरी है। मैं तो आज की रात यहाँ पर हूँ, लेकिन यही मैं कहना चाहूँगा आपके पास काफ़ी होनहार क्रिकेटर्स हैं, उनको एक प्लेटफॉर्म देना जरूरी है। इतनी बड़ी टूर्नामेंट हो रही है, इतने बड़े दानशूरदाता इस करजत में मौजूद है, लेकिन एक बार करजत के तहसील वाइज खिलाड़ियों का चंदू चौधरी ने क्या साथ छोड़ा, दूसरा साथ उन्हें मिला ही नहीं उसके बाद, और करजत तहसील की टीम तहसील वाइज ओपन में
काफी कभी का कभी कभार मुश्किल में नजर आ रही है। टीम का टोटल 26 आ चुका है और चार ओवर का खेल 26, पांचवें ओवर में बहुत ज्यादा रन बनाने हैं, आसमान से भी ऊपर चांद को छूना होगा। बावन रन बनाने, बावन छह गेंदे, छह गेंदे बावन, आसमान से भी ऊंचा उड़ना होगा, चांद को छूना होगा रात के, तब जाके ये रन बनेंगे। दहेवली टीम संकट में आ चुकी है। समीर सोमणे और हमारे बीच ढेर सारी चर्चाएं होती रहती है कि तहसील वाइज पोल, संदीप बोराड़े के साथ भी मेरी चर्चाएं होती रहती है कि तहसील वाइज पोल में आपकी करजत की टीम आनी चाहिए, क्योंकि ढेर सारा टैलेंट इस तहसील में छुपा हुआ है, उसे पर्दे पर आना चाहिए। ये देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, अंपायर का बट बॉल का इशारा, छह गेंदे, अब 51 रनों की जरूरत। दहेवली टीम लगभग हार के द्वार पर, तो वहीं दूसरी तरफ चिंचवली टीम जीत के द्वार पर। हाँ, दोस्ती ग्रुप के लिए, दोस्ती ग्रुप की तरफ से पप्पू की हर विकेट के लिए 500 का इनाम अकाउंट समीर सोमणे के पास आ चुका है। और ये देखिए पप्पू की हर विकेट के लिए लगाया था, लेकिन बल्लेबाज ने उन्हें आसमान दिखाया, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन, 45 की दूरी है, 5 गेंदे, 9 की औसत प्रति गेंद, प्रति गेंद 9 की औसत से 45 रन बनाने होंगे। आरके जे के ट्रॉफी 2019 मराठी नववर्ष गुड़ी पाड़वा के शुभ अवसर पर इस प्रतियोगिता का फाइनल होता है। इस साल 2 तारीख से ये शुरू हुई है, मतलब 5 तारीख को खत्म होगी और 6 तारीख को गुड़ी पाड़वा है। और ये डॉट गेंद आई, 4 गेंदे, 45 रन, 11.5 की औसत प्रति गेंद। और क्रिकेट में ऐसा कोई शॉट नहीं है, मुझे लगा कि मैच बाड़ा धुने होने के बाद एक कांटे की टक्कर का होगा, लेकिन ऐसा कुछ नहीं रहा इस मैच में कि मैं बोलूं। तारीफ करना होगा आयोजनकर्ताओं की, उन्होंने इतना अच्छा सेट बनाया, स्टेज हम देख रहे हैं काफ़ी अच्छा बढ़िया सेट, उसके बाद ये मैदान जो नया बनाया जा चुका है पूरी तरह से मशहूर। तो टीम का टोटल स्कोरर मुझे बता रहे हैं कि वहीं पर रुका हुआ, टोटल 39 स्टॉट गेंद की वजह से। अमर कोलंबे हमारे अजीज दोस्त, पिछले कई सालों से हमारी दोस्ती, चॉकलेट बॉय जिन्हें मैं कहता हूं चांदई का, और पीपीएल में पेंट पूर्व विभाग में उनके हाथों से एक मैन ऑफ द मैच भी हम लोगों ने दिया था, आज भी मुझे याद है 3-4 साल पहले वाली वो घटना। पेंट पूर्व विभाग की जो प्रीमियर लीग होती है मंगेश तड़वी की, मेहमान बनकर आए थे अमर कोलंबे और उनके शुभ हाथों एक मैन ऑफ द मैच का किताब भी एक खिलाड़ी को नवाजा गया था। लेकिन यहाँ पर अगर हम देखें, एक तरफा मुकाबला है, दहेवली टीम बाड़ा धनवे और पराग अगर अच्छा खेलते तो शायद ये मुकाबला दो तरफा होता, लेकिन ऐसा हुआ नहीं है। चिंचवली पूरी तरह से हावी रही, उनकी बल्लेबाजी, उनकी गेंदबाजी, मेरे लिए कुछ नहीं बचा इस मैच को बोलने के लिए। इसी के साथ ये ओवर समाप्त हो चुका है और चिंचवली ने इस मैच को जीता है। मैन ऑफ द मैच हमारे स्कोरर प्रशांत मुझे ज़रूर बताएंगे, क्योंकि बगैर स्कोरर बताए मैं मैन ऑफ द मैच डिक्लेयर नहीं करता कभी भी। अक्षय भगत मैन ऑफ द मैच, और स्कोरर बताएंगे कि उन्हें मैन ऑफ द मैच क्यों दिया जा चुका है। 11 गेंदे और 26 रनों की शानदार पारी खेलने वाले अक्षय, और जिन्होंने ओवर्स भी काफी अच्छे किए, 2 ओवर 9 रन, बिल्कुल सही मैन ऑफ द मैच चुना। मैं आपकी तारीफ करना चाहूंगा हमारे साथी स्कोरर प्रशांत की, एक जनरल ऑलराउंडर को मैन ऑफ द मैच मिला चिंचवली के अक्षय,
जिन्होंने दो ओवर किए, एक विकेट हासिल किया, नौ रन दिए और 11 गेंदे 26 रनों की एक शानदार पारी खेली। और ऐसे स्कोरर की हर प्रतिभाशाली प्रतियोगिता में जरूरी होती है और उस जरूरत को पूरा किया हमारे प्रशांत ने। तो टाइगर ग्रुप मेंबर शेर की तरह दहाड़ जिनके ग्रुप की होती है, जो अक्षय को मैन ऑफ द मैच का किताब दे रहे हैं हमारे अजीज मेहमान आरके जेके ट्रॉफी 2019 के बोर्ड के इनके शुरुआत हुई। मैन ऑफ द मैच का किताब अक्षय को दिया गया। करजत देवली इतना अच्छा खेलती लेकिन इस मैच में वो जोर वो दमखम हमें नजर नहीं आया, लेकिन जैसे ही अगला मुकाबला शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे पहले सत्र के लिए संदीप बोराडे सर। हेलो, धन्यवाद प्रवीण दुगाड़े जी। आपण पाहतोय नक्की